आयएनएसचं जे प्रकरण आहे सोमय यांचं जे पैसे गोळा केले त्या संदर्भात काय म्हणता? किरीट सोमय माझ्याकडे वकील म्हणून आले, मग त्यांना सल्ला तुम्ही द्यायचं तुम्ही वकील पत्र घेणार सल्ला म्हटले बाळासाहेब तुम्ही दिल्लीला होतात आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी तुमची पुढच्या भविष्यातल्या आघाडी संदर्भात एक चर्चा झाली की एक माहिती समोर दिल्लीला गेलो नाही मागच्या महिन्यात गेलो नाही पुन्हा मुंबई अकोला असंच आहे एक चर्चा सुरू नाही झाल्या की काँग्रेस बाळासाहेब मला माहिती आहे कोणी माहिती दिली बाळासाहेब शिवसेनेतल्या दुसऱ्या फळीतले नेतृत्व जे आहे नेते जे आहेत तुमच्याशी आघाडी करण्याच्या संदर्भात फार उत्सुक आणि उत्साही आहे भविष्यात शिवसेनेची पुल आउट केलेली नाही ना आज त्यांनी जसं BJP शी संबंध तोडलेले आहे आम्ही असं ना म्हणतो की शिवसेनेबरोबर आमची युती होऊ शकते आता शिवसेनेने ठरवायचं करायचं की नाही करायचं हा प्रस्ताव समजा का शिवसेनेसाठी माझी या संदर्भातली माहिती आधी काही देतो उद्धव ठाकरेंनी मला एकदा बोलवलं होतं पण त्यांची हिंमत झाली नाही की हा विषय काढला याच्या या संदर्भातून हा संदेश आहे सगळ्यांना प्रस्ताव देता काँग्रेसला पण देता मुस्लिम लीगला देता IMLA देता कोणी वाईट शब्दात बोलू नये ते वाईट शब्दात बोलावं लागते माझ्याशी कोणी लग्न करायला तयार फक्त म्हणतात का आमच्या बरोबर खेळा हा प्रस्ताव समजायचा का या माध्यमातून बरोबर अगोदर हे गेले प्रस्ताव काय त्याच्यामध्ये हा नवी थोडी आहे शिवसेनेची वाट बघतोय काँग्रेसची वाट बघतोय दोघे तयार नाही काय करणार फक्त म्हणतात फिरा आमच्या बरोबर उद्धव ठाकरे तर तुमच्या समोर बरेच साम्य आहेत तुम्ही मित्र आहात चांगले बाळासाहेबांपासून मी ओळख आहे एकमेकांचा आम्ही रिस्पेक्ट करतो त्याच्याबद्दल बोलत नाही बाळासाहेबांशी माझे संबंध चांगले त्याच्याबद्दल हे नाही पण आता त्या बदल सकते हा आशावाद होता मी दोस्तीच करायला मागते त्याच्या पुढे जायला मागते प्यार में और राजनीति में कुछ भी हो सकता है प्यार और राजनीति में सब जायज है और कुछ भी हो सकता है हाँ लेकिन हम एक अपेक्षा लेके चले ना वो पूरी नहीं हुई कोणत्या तरी भेटीत उद्धव ठाकरे तुम्हाला असं म्हटल्याचं ऐकत आहे की आपण भविष्यात सोबत काम करू असं काही म्हणाल ना भेट झाली म्हणाल नाही त्याची चर्चा भेट झाली पक्षाने परेशान आहे तिसरा पक्ष घेतील का जवळते ऑलरेडीच म्हटलं दोन पक्षाने परेशान आहेत ते कोण उद्धव ठाकरे अजून तिसरा घेतील का थँक्यू